आजच्या अधिवेशनामध्ये नेमक्या कुठल्या विषयावर चर्चा झाली आणि असे कुठले मुद्दे होते की ज्यामुळे अधिवेशनात गदारोळ झाला, विरोधकांनी नेमक्या कुठल्या विषयावर सत्ताधाऱ्यांवर टीका केली, याच व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। नमस्कार, मी हर्षदा, तुम्ही बघत आहात MCN न्यूज। सध्या विधान परिषद आणि विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात बाचाबाचीचे सत्र थांबता थांबेना। कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाशिक आणि अन्य ठिकाणी निदर्शने केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान विधानसभेत आणि विधान परिषदमध्ये पाहायला मिळाले। आपण पाहिलं होतं की गेल्या दिवसाच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी अधिवेशनात कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती। तर आज याचीच दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज अधिवेशनात घोषणा केली आहे। कांद्याला 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी करताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला होता। ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही घोषणा झाली त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या घोषणेवर नाराजी व्यक्त केली आहे। जवळपास 500 ते 700 रुपये तोटा सहन करू कांदा विकावा लागतोय, इथे 300 रुपये अनुदान म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे। छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेला या अनुदान घोषणेचा जाहीर निषेध केलाय। खरं तर कांद्याला 600 ते 700 रुपये पर्यंत भाव मिळत आहे आणि कांदा उत्पादनासाठी येणारा खर्च कमीत कमी 1200 रुपये प्रति क्विंटल खर्च येतोय, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 500 रुपयावरून अधिकचा तोटा सहन करावा लागत आहे। याच पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना 500 रुपये अनुदान द्यावं मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ आणि इतर विरोधकांनी अशी मागणी करत सभात्याग केलाय। शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम सरकारने केल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। तर तिकडे नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी सरकारच्या घोषणेविरोधात आंदोलन केलंय। शेतकऱ्यांनी कांदा टोमॅटो संपूर्ण पालेभाज्या रस्त्यावर फेकून दिलाय। एवढंच नाही तर अधिवेशनात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शेतकरी आत्महत्या या वक्तव्यावरून अधिवेशन चांगलंच तापलं होतं। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात तिसरी तर जिल्ह्यात 6वी आत्महत्या झालीय। या विषयावर मंत्री सत्तार यांना विचारणा केली असता त्यांनी बेजबाबदार वक्तव्य केल्याप्रकरणी त्याचे पडसाद आज अधिवेशनात पडले। शेतकरी आजपासून नाही तर गेल्या कित्येक दिवसांपासून आत्महत्या करत आहे। या बेजबाबदार वक्तव्यावरून आज अधिवेशनात चांगलाच गदारोळ माजला होता। आता या प्रकरणी राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी काय म्हणाले, ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। एकेरी उल्लेख करत अमोल मिटकरींनी सत्तारांना डिवसलंय। कृषी मंत्री अब्दुल सत्तारकडून शेतकऱ्याचा अवमान झालाय, त्यामुळे त्याची पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी मिटकऱ्यांनी केली आहे। एकंदरीत काय तर आजचं अधिवेशन मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांविषयीची घोषणा आणि सत्तारांचं बेताल वक्तव्य या दोन विषयावर चांगलंच रंगलो। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।